मालकी हक्काच्या जमिनीवर बांधकाम करण्यास अडथळा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, जागा मालक पवनकुमार अगरवाल यांची पोलिसांकडे मागणी. सावडी पाईपलाईन रोड येथे सर्वे नंबर 25 1 ब 1 क 1 ड अशी एकूण 105 गुंठे जागा आहे. सदरची जागा श्रीमती वेणुबाई विठ्ठलवाणी आणि शंकरभाऊ वाणी यांनी आम्हाला 7 डिसेंबर 1992 विकली होती. त्यानंतर श्रीमती वेणुबाई वाणी यांनी कोर्टात आमच्यावर वेगवेगळे दावे दाखल केले. अहमदनगर न्यायालय यांनी सदर दावे फेटाळून लावले. सदर दावेदार श्रीमती वाणी या कोर्टाचा आदेश होऊन सुद्धा जागेवर बेकायदेशीर कब्जा मारत आहेत. आमच्या मालकीच्या जागेवर वॉल कंपाऊंड करण्यास पोलीस संरक्षण द्यावे, तसेच आमची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आल्याची माहिती पवनकुमार अगरवाल आणि गंगाराम हिरानंदानी यांनी 23 मे रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेत दिली. आम्ही 1992 साली शंकर भाऊ वाणी आणि वेणुबाई वाणी यांच्याकडून सर्वे नंबर 25 1 अ ब क ड या मिळकती पाईपलाईन रोडवरील मिळकती आम्ही खरेदी घेतल्या होत्या. सदरहू मिळकतीमध्ये सुमनबाई वाणी या वेणुबाईंच्या एक हिस्सेदार होत्या. ते कोर्टात त्यावेळेस ते आमच्यापासून लपवण्यात आलं. ते खोटे खरेदी ठरल्यामुळं कोर्टाने अ आणि क हे वाटणी वादग्रस्त ठरवली. वादग्रस्त ठरवून आमच्या वाटणीतून सुमनबाई यांना हिस्सा देण्याचे ठरवले कोर्टाने. आता आम्ही जो कंपाऊंड करत आहोत ती ब आणि ड हे शंकरभाऊ वाणींनी दिलेल्या वाटणीत आम्ही आमचं कंपाऊंड करीत आहोत. त्याच्यात यांचा कोणताही काही एक राईट कुठेही येत नाही. शंकरभाऊ वाणींचं आमचं आजपर्यंत चांगले संबंध आहेत. त्यांनी कधीही कोर्टात आम्हाला कोणताही दावा दाखल केलेला नाही, काही नाही, काही नाही. त्या प्रॉपर्टी आमच्या क्लिअर आहेत. आम्ही त्याच प्रॉपर्टीला कंपाऊंड करत आहोत आणि ह्यांच्या दरवेळेस आम्हाला तिथं अडवणूक होते कंपाऊंड करताना. म्हणून आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना अर्ज दिलेला आहे. मार्च महिन्यातही अर्ज दिला होता, आज परत कालही अर्ज दिला आहे की आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे व आम्हाला कंपाऊंड करण्यास परवानगी मिळावी. कोण अडथळा आणतं त्यांचे नाव सांग. त्यांचे ते वेणुबाई वाणी, त्यांची मुलं आणि ते 5-25 बाया घेऊन येतात, 5-25 पोरं घेऊन येतात आणि तिथं कामगारांना दमदाटी करतात. ओके. अभि मैं गंगाराम हिरानंदानी. मेरे जैसे आज जिनके साथ हुआ, ये 6 महीना पहले मेरे साथ भी हुआ था. यहाँ स्वीट होम में 23 सितंबर को हमने प्रेस लिया था. मैंने सब मेरा आभिति बताया था कि आप पुलिस का मदद लो, कोई ब्लैकमेलर को 1 रुपया दो मत. आप पुलिस और प्रेस वालों को साथ में लेके चलो, प्रेस वाले आपको अच्छा मदद करेंगे. मेरे को अच्छा अनुभव आया प्रेस का. मैंने 21 सितंबर को मदद मांगी थी, उनकी मदद से मेरा 4 दिन में मेरा बंगला खाली होके मिला, जो मेरे को 6 महीने से ब्लैकमेल हो रहा था. मैं वही सलाह मैंने अग्रवाल साहब को दिया, जो भी काम करना है कायदे से करो, कोई भी ब्लैकमेलर को 1 रुपया दो मत. मेहरबानी करके पुलिस का ये लो, मदद लो और प्रेस वालों का मदद लो, आपका 4 दिन में काम खुला हो जाएगा. ये इनको मैंने गाइडेंस दिया था और आज जो हम बैठे और जो इनको मैंने सलाह दिया, मुझे यकीन है कि 4-8 दिन में ये विषय अपनी जगह पे आ जाएगा आप लोगों की मदद से, पुलिस की मदद से. बाकी का कुछ जो मुझसे पैसे मांग रहा था, जो मारा, मैं उसका नाम बोलना नहीं चाहता हूँ. जैसे मैंने इसमें डाला है SP इसमें उनका नाम, जो क्योंकि पैसा कितना मांगा मैंने वो डाला नहीं है. अभी वो देखेंगे बट क्या होता. मौज मजा मस्ती मथे रमते मन निसर्गत नंदन वन साई बन. मौज मजा मस्ती मथे रमते मन निसर्गत नंदन वन साई बन. सुटे का भंग लुटू थाड़ी हिलीगा, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांचे धार. ला 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 ला. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.